एका गावात सख्खे दोन पाटील भाव असतात शंभर एकर जमीन असते दोघात वाद होतो पन्नास पन्नास एकर वाटून जाते एका पाटलानं आपल्या वा मळ्यात सुताराचा गडी ठेवलेला असतोय आणि दुसऱ्या पाटलाला तेवढ्या ताकदीचा गडी मिळत नसतो एक दिवस तो पाटील आडकेतून सुपारी कातरत कत का वड्याच्या रस्त्याने जात असतो तोवर एक सावळा मांग नावाचं पोरग पाण्याची घागर आडवी घेऊन येते त्याला बघून पाटील भाळते काय पोरग आहे म्हटले आतापर्यंत मला काय दिसलं नाही तन विचारलं काय नाव हो, सावळा मांग काय करतोयस काय नाही म्हटलं फुकडच्या आईच्या शिव्या खातोय आई दररोज शिवाय येते गाडवा एवढं झाल्यास काम करायला नको खा फुकडच्या शिवाय खातोय कामाला येतोस का येतो की काय काम आहे मग का राखायचं काम मिळतं मजुरी ठरते पाण्याची घागर ठेवणार ते टाईमला आलंयस खा म्हटले शिवे देऊ नको मला काम मिळाले अमुक पाटलाचा मक्का राखायला मी जातो आय म्हणतील का जाऊ नको रे त्या दोघांचे लई भान रेड टक्के रे तू पडू नको काम नसलं तर चालेल मला पण त्याच्यात काय जाऊ नको नाण्या म्हटले काम नव्हतं तेव्हा मला शिवे देत तीस आता मी जाणार माझ्या बांधवाडो सावळा मांग मक्का राखायला जायचा ह्या ब्राह्मणाने इंग्रजांच्या डोक्यात घातलं मांग दरोडे आहे चोर करणारी जात आहे म्हणून चोर जमात म्हणून डिक्लेअर केली ह्या मांगाना सकाळ संध्याकाळ दुपार हजरी होत होती का नाही सकाळ दुपार संध्याकाळ मांगाने हजरी द्यायची जर हजरी चुकली त्या भागात जर चोरी झाली तर त्याच्या नावावरती या चोऱ्या पडायच्या सवळा मांग होता सकाळ दुपार संध्याकाळ हजरा जायचा एक दिवस बाराच्या हजरेला रात्रीच्या गेला परत येतोय तर खळंभर मक्कुडीतर कापून नेलं चोरून नेलं होतं सावळा विचार करायला मी सावळा मांग वाळ्या पाल्यावर कोणाच्या पाय न देणारा असताना माझी कळकुणी काढली काय करायचं रात्री बाराच्या हजरे तर दिली पाहिजे पाठीमाग मक्का चोरीला चाललाय मग त्याला आठवलं त्याचा एक मित्र होता महार रामा महार ले दोघे फ्रेंड रामाच्या घरला काय रामा म्हटले बाराच्या हजर्याकडे माझी मक्का चोरते तेव्हा मी बाराची हजेरी देऊन येताना फक्त तू मक्का राखायचा एवढं काम कर अरे म्हटलं मित्र कसला जाय के म्हटला रात्रभर मी राखतो रात्रीचा रामा महार मक्का राखायचा सावळा मांग हजरीला जायचा पण सावळा जाता जाता विचार करत होता मी वाळल्या पाल्यावर पाय न देणारा माणूस माझी कळ कुणी काढली पंधरा वीस दिवसानंतर त्या दुसऱ्या पाटलाचा गडी सुतार आडवाला आणि तो सुतार मांगाला म्हणाला सावळ्याला हेर सावळा नांगी सरावर मका सरानं स्वारी केली त्यावेळेस तू कुठं होतास आता नांगी मका सर डिक्शनरी सुद्धा शब्द नाहीत त्या देशपांडेच्या बाईच्या त्या साहित्यात कुठली येईल शब्द ती म्हणते अण्णाबाबची साहित्यिक भाषा नाही आता नांग्या म्हणजे तिला तर काय कळणार आहे हे सैराट माहित आहे का सैराट तीन वर्षे फिल्म पडून होती घेत नव्हती ती का त्याच्यात बामणी भाषा नाही ब्राह्मणाचा कलाकार नाही आणि देवाधर्माचं कौतुक नाही त्यामुळे बाजूला ठेवली होती फिल्म पाठीमागं लागून लागून ती लावली काटाच केला तिनं आणि <laughs> <laughs> नंतर सगळ्या सिरियल खेडवळ भाष्यात आल्या तो सुतार म्हटला सावळा मांगाला ए सावळा नांगी सरावर मका स्वारी केली त्यावेळेस तो कुठं होता सार्र म्हटला यानंच काम केलं म्हटलं त्याला बोलला नाही सावळा तुला दाखवतो म्हटलं आजच कुठं होत होती मांग जात अशी आहे कडू एकदा डोसक्यात घेतले की ते करतेच आणि माझं आरडे साहेब मांग जर बुद्ध झाला तर देश बुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही एवढा ना ना ताकदीचा मांग पण लवकर डोसक्यात येत नाही एकदा आलं की ठोकाच आहे त्याचा तुला दाखवतो म्हटलं आजच रात्रीची हजरी दिला रामा महारा मका राखतोय हाजरी दिली आणि सुतारा घरला गेला त्याच्या दारात गाडी होती बै, बैल बैलगाडी उचलली रामा महाराजच्या दारात येऊन टाकले त्याचा मालक पाटील त्याच्या घरला गेला टकरीचा मेंढा होता उचलला रामा महाराजा दारात घेऊन बांधला परत झाला रामा मला कुठे गेल हे म्हटलं बोलायचं नाही माझा मित्रायचं का नाही वय मग सुताराची गाडीन पाटलाचा मेंढा तुझ्या दारात आहे गाडी मोडायची जाळायची त्याच्यावर बकरा भाजायचं मला खायला घेऊन यायचं म्हटला <laughs> दुसरं काय करा अरे म्हटला गाडी मोड जाण त्याच्यावर बकरा भाज तो एक्का बकरा आम्ही एक दोघं खायचा आहे आणि मग तू काय नाही म्हणतो राबा मार बकरं भाजलं रात्रभर मागमूस सगळा ठेवला नाही दुसऱ्या दिवशी चर्चा पटला जाऊ मेंढा गेला सुताराची गाडी गेली चर्चा पोलिसात पोलिसांना कोण सापड ना पंधरा वीस दिवसानंतर तो सुतारा अडवाला सावळा मांगाचा आणि सावळा म्हटला ए सुतारा गाडी सरावर मका स्वारी गाडी सरावर बकरा स्वारी केली त्यावेळेस तो कुठं होता म्हटला येणच काम केलं लगेच नामास तक्रार लगेच सावळा मांग रामा महार फरारी आणि एक दिवस सावळा सापडतोय कज्जा सुरू होतोय आणि शिक्षा होते तोफेच्या तोंडी मुद्दाम ही कथा सांगतोय मी शिक्षेचा दिवस उजाडला जातोय तोप तो लावली असते तोफेच्या समोर सावळा मांगला उभे करतायत बत्ती लावणारा माणूस असतोय साहेब तिथो आहे फाशी देताना एक नियम आहे शेवटची इच्छा विचारायची तो साहेब म्हणतोय सावळा बत्ती लागल्यानंतर तो चिंदड्या चिंद्या होणार आहेत शेवटची इच्छा सांग सावळा मांग काय म्हणतोय माहिती का साहेब ह्या व्यवस्थेमध्ये ह्या हिंदू व्यवस्थेमध्ये ह्या ब्राह्मण व्यवस्थेमध्ये मांगा महाराणा कसपाटाची किंमत नाही कसपाटाची मांग मार माणूस नवन कुत्र मांजर जनावर नवं या म्हणजे साध्या व्यवस्थेमध्ये मांगा मरा कसपाटाची किंमत नाही अशा कसपाटाची किंमत नसणाऱ्या सावळ्या मांगाला तोपेची किंमत मिळत असेल तर लावबद्ध माझी तयारी आहे म्हणते